जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या BSUP सोडतीत 190 दिव्यांग बांधवांना मोफत घरे देण्यात आली. या सोडतीनंतर प्रहार अपंग क्रांती संस्थेचे राज्य अध्यक्ष बापूराव काणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या दिव्यांग बांधवांचे या सोडतीत नाव आलेले नाही त्यांनी निराश होऊ नये, लवकरच त्यांनाही घरे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या पात्र बांधवांचे नाव BSUP सोडतीत नाव आले नाही त्या 611 पात्र बांधवांविषयी काणे साहेबांनी त्या संदर्भात विषय ठाणे महानगरपालिकेकडे मांडला असून ठाणे महानगरपालिकेने त्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. त्यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे तसे पत्र काणे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेस देणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून उर्वरित पात्र बांधवांची यादीविषयी एक मेळावा घेऊन त्यांना या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली जाईल. तत्पूर्वी असे समजले होते की ठाणे मनपा आयुक्त जयस्वाल यांनी 80 ते 100% इतके अपंगत्व असलेल्या व्यक्तींनाच घरे वाटप करा असे आदेश ठाणे महानगरपालिकेला दिले होते. प्रहारचे राज्य अध्यक्ष बापूराव काणे यांच्या निदर्शनाची गोष्ट आली असता त्यांनी या प्रक्रियेस विरोध करून बाकी दिव्यांग बांधवांना अन्याय होईल असे अतिरिक्त आयुक्त अहिवर दीक्षित मॅडम यांना सांगितले. दीक्षित मॅडम यांना सांगितले असता त्यांनी आयुक्त यांना भेटावे असे सुचवले. त्यानुसार श्री काणे यांनी आयुक्त जयस्वाल यांची भेट घेतली असता त्यांनी काणे साहेबांच्या 40 ते 60%, 61 ते 80% आणि 81 ते 100% अशा वर्गानुसार सोडत काढावी या प्रस्तावात मान्यता दिली. फक्त काणे साहेब तुम्ही म्हणून मी या प्रस्तावास मान्यता देतो, नाहीतर मी माझा निर्णय कधीही बदलत नाही असे सांगून त्यांनी काणे साहेब यांनी सुचवल्याप्रमाणेही सोडत काढावी अशी मंजुरी दिली. त्यामुळे उपस्थित दिव्यांगांनी सर्वप्रथम आयुक्त समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त वाघमारे गुंडक व त्यांचे सर्व कर्मचारी आणि काणे साहेब यांचे आभार मानले. CNI महाराष्ट्र ब्युरो चीफ मुंबई.